नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। पेपाल वर कशा प्रकारे अकाउंट क्रिएट करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे। पेपाल वर अकाउंट क्रिएट करण्याचे फायदे असे आहे की तुम्ही घर बसल्या फ्रीलान्सिंग करून बाहेरच्या देशातले काम करून त्या करन्सीमध्ये कमवून डायरेक्ट पेपाल आपल्या बँकेमध्ये पैसे पाठवतो सेफली। म्हणजे तुम्हाला फ्रीलान्सिंग करायचे आहे बाहेरच्या देशातले, मग ऑस्ट्रेलिया झालं, अमेरिका झालं, इंग्लंड झालं, त्या करन्सीमध्ये पैसे कमवायचे आहे आणि ते पैसे कमवलेले तुम्हाला आपल्या बँकेमध्ये पाहिजे आहे रुपीजमध्ये, तर पेपाल ते काम करून टाकतो, त्या करन्सी आपल्या करन्सीमध्ये कन्वर्जन करून पाठवतो। त्यासाठी पेपाल वर अकाउंट क्रिएट करणं गरजेचं आहे। तुम्हाला मी माझं पेमेंट प्रूफ दाखवतो। इथे बघा, हे माझं पेपालचं अकाउंट आहे। इथे मी जस्ट या महिन्याचं 15 दिवसामध्ये 60,000 रुपये कमवले आहे, 3 ट्रान्झॅक्शन केले आहे, म्हणजे 3 प्रकारे मला पैसे कमवले आहे। हे मी आधी मागितलं होतं काम करायच्या आधी, त्यानंतर अर्धं काम झाल्यानंतर आणि पूर्ण काम झाल्यावर मला हे मिळाले आहे 60,000 रुपये। जस्ट एका कामाचे तुम्ही 60,000 कमवू शकता, त्यामुळे फ्रीलान्सिंग फार मोठ्या प्रमाणात वाढते आहे। आता पेपालवर अकाउंट क्रिएट करायचं, तर अनेक जणांना पेपाल म्हणजे काय ते पण माहीत नसेल। हे चॅनल जेव्हा मी सुरू केलं होतं तेव्हा 14 मार्च 2020 पेपालवर अकाउंट क्रिएट कसं करायचं हे मी प्रॅक्टिकली दाखवलं होतं, पण अजून लोकांना कळत नाही आहे पेपाल काय आहे, जेन्युइन आहे का। तर त्यासाठी तुम्ही काय करा, विकिपीडियावर जा। विकिपीडियावर गेल्यानंतर पेपालची सगळी हिस्ट्री तुम्हाला दिसून जाईल। इलॉन मस्कचं हे पेपाल आहे। इलॉन मस्क तुम्हाला माहीत नसेल तर जगातला श्रीमंत माणूस आहे, टेस्ला त्याचा आहे, त्यानंतर स्पेसिक त्यांनी काढलाय, लोकांना मंगळावर पाठवण्यासाठी हा प्रयत्न करतो आहे आणि याची स्वतःची कंपनी आहे, त्याचं पेपाल आहे आणि सेफ आहे। तुम्हाला पाहिजे तर इथे सगळी माहिती वाचून घ्या, तरच तुम्ही ते करा, कारण की अनेकांना माहीत नाही आहे। मी अनेक दिवसापासून तुम्हाला फ्रीलान्सिंग, ऑनलाईन पैसे कसे कमवायचे हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, पण आपल्याकडे खूप अज्ञान आहे, त्यामुळे त्या प्रकारचे व्हिडिओज बनवणं मी थांबवलं आहे। पण जर तुम्हाला पाहिजे असेल त्या प्रकारचे व्हिडिओ मी बनवू शकतो आहे। आता पेपालवर अकाउंट क्रिएट कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतोय। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे विंडो ओपन होते। मग आपण इंडिव्हिज्युअल आणि बिझनेस या दोन प्रकारचे अकाउंट क्रिएट करू शकतो। आता हे बघा, इंडिव्हिज्युअल फक्त आपण पेमेंट पाठवण्यासाठी करतो आणि बिझनेस अकाउंट असेल तर आपण पेमेंट एक्सेप्ट पण करू शकतो आहे आणि पाठवू पण शकतो आहे। त्यामुळे फ्रीलान्सिंगद्वारे पैसे कमवायचे आहे तर आपण बिझनेस अकाउंट क्रिएट करणार आहोत। मोबाईल आणि लॅपटॉप दोघांवर सेम प्रकारे ओपन होतं, सेम स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहे ज्या की मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग डिटेलमध्ये बघूया कशा प्रकारे अकाउंट क्रिएट करायचं। तर मित्रांनो, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे विंडो तुमच्या समोर ओपन होते। फ्रीमध्ये पेपालवर अकाउंट क्रिएट होतो आणि ते कुठल्याही प्रकारचे मेंटेनन्स चार्जेस नाहीये, त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही। या पेजवर आल्यानंतर तुम्हाला बिझनेस अकाउंटवर क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट म्हणायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर हे विचारतं आहे की तुम्ही कशाप्रकारे पैसे एक्सेप्ट करणार आहात। तर इथे बघा, आपली वेबसाईट आहे, त्यावर आपण प्रोडक्ट सेल करणार आहोत किंवा ईमेलद्वारे करणार आहोत किंवा आपलं फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्म आहे त्याद्वारे करणार आहोत। तुम्ही यापैकी कुठलाही ऑप्शन सिलेक्ट करू शकता। आता मी शेवटचं करतो, त्यानंतर इथे सिलेक्ट करायचं की किती पैसे आपण इथे एक्सेप्ट करणार आहोत। आता आपण नवीन आहोत त्यामुळे आपल्याला माहित नाही, त्यामुळे 0 ते $250 इथे आपण सिलेक्ट करतो आहे, त्यानंतर नेक्स्ट म्हणायचं। नेक्स्ट केल्यानंतर इथे आपल्याला आपला ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे। तुमच्याकडे असेल जुना तर तो टाका, कारण की पेपाल रिलेटेड जे पण मेसेजेस आहे, ईमेल आहे, ते सगळे त्या ईमेल आयडीवर येणार आहे, त्यामुळे इथे तुमचा ईमेल आयडी टाका, त्यानंतर सबमिट म्हणा। त्यानंतर इथे पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड टाकताना तुम्हाला नाव, त्याच्यानंतर नंबर आणि स्टार हॅश असं काहीतरी आलं पाहिजे, अशा प्रकारचा स्ट्रॉंग पासवर्ड टाकायचा आहे। त्यानंतर सबमिट केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा बिझनेस टाईप सिलेक्ट करायचा आहे, जो की इंडिव्हिज्युअल आहे, म्हणजे तुम्ही स्वतः फ्रीलान्सर म्हणून काम करणार आहात, त्यामुळे आपण इंडिव्हिज्युअल इथे सिलेक्ट केलं आहे। त्यानंतर इथे प्रॉडक्ट ऑर सर्व्हिसेस कोणते आहे ते आपल्याला बघायचं आहे। कॉम्प्युटर नेटवर्क अँड इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला पर्पोज कोड टाकायचा आहे, PO 806 ऑदर इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस हा कोड टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा पॅन नंबर द्यायचा आहे, त्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे, बिझनेस URL असला तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी चालेल, आणि सबमिट म्हणायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, इथे आपल्याला आपल्या बिझनेसची माहिती द्यायची आहे, तुमचं नाव, मिडल नेम, त्यानंतर लास्ट नेम, कंट्री आपली इंडिया सिलेक्ट झाली आहे, तुमची जन्मतारीख, त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे, ॲड्रेस टाकायचा आहे, कोणत्या शहरात राहतो ते टाकायचं आहे, स्टेट टाकायचा आहे, त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। इथे US डॉलर्स राहून द्यायचं आहे, कारण की आपल्याला डॉलरमध्ये पैसे कमवायचे आहे आणि आपल्या बँकेत पाहिजे आहे रुपीजमध्ये, त्यामुळे इथे डॉलरच राहू द्या। हे सगळं भरल्यानंतर तुम्हाला इथे ॲग्री अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे।
तर बघा इथे आपलं पेपल अकाउंट क्रिएट झालं आहे. आता इथे आपण इनव्हॉइस बनवू शकतो आहे, पेमेंट रिक्वेस्ट करू शकतो आहे, पेमेंट पाठवू शकतो आहे. पेपाल मी द्वारे आपण आपलं UPI सारखं ID बनवू शकतो आहे, ज्याद्वारे आपण ते कोणालाही सेंड केलं तर कोणीही त्याद्वारे आपल्याला पैसे पाठवू शकतो आहे. त्यानंतर पेपालवर शॉपिंग सुद्धा करू शकतो आहे. आता इथे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल नोटिफिकेशन. आता जो आपला ईमेल ID आपण दिला होता तो आपल्याला इथे कन्फर्म करायचा आहे. तर बघा त्यांचा मेल आला आहे, जस्ट इथे आपल्याला करायचं आहे गेट स्टार्टेड नाउ. त्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर पुन्हा हे पेज तुमच्या समोर ओपन होईल. आता इथे बघा दिसतं आहे की तुम्हाला तुमचा अकाउंट व्हेरीफाय करायचं आहे, तर जस्ट यावर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो इथे आपल्याला KYC कंप्लीट करायचे आहे, म्हणजे आपला अकाउंट सक्सेसफुली क्रिएट होईल. जस्ट गेट स्टार्टेड यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपली बँक ऍड करायची आहे. जस्ट गो टू व्हेरिफिकेशन यावर क्लिक करा. तर इथे दिसतं आहे लिंक न्यू बँक अकाउंट, यावर क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला IFC कोड टाकायचा आहे, अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि बँक लिंक करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे IFC कोड नसेल तर तुम्ही या सेकंड ऑप्शनवर क्लिक करू शकता, तुमची बँकेची पूर्ण माहिती भरूनही तुम्ही करू शकता. पण हे सोपं आहे, जस्ट तुम्ही बँकेच्या पासबुकवर गेले तर तुम्हाला IFC कोड दिसून जाईल, अकाउंट नंबर दिसून जाईल, त्यानंतर लिंक युअर बँक यावर क्लिक करायचं आहे. अकाउंट डिटेल्स टाकल्यानंतर पेपाल आपल्या बँकेमध्ये काही पैसे पाठवणार आहे, म्हणजे 1 रुपया 2 रुपया असं काहीतरी पाठवल, ते आपल्याला जस्ट इथे कन्फर्म करायचं आहे, म्हणजे आपली बँक इथे लिंक होऊन जाईल. तर बघा बँक कन्फर्म करण्यासाठी यावर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या बँकेमध्ये पेपालने जे पैसे टाकले आहे ते तुम्हाला इथे टाकायचे आहे. तर इथे कन्फर्म बँक यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर पेपालने जे तुमच्या बँकेमध्ये पैसे पाठवले असेल 50 पैसे 1 रुपये 2 रुपये ते जस्ट तुम्हाला इथे ते अमाऊंट टाकायचे आहे आणि कन्फर्म म्हणायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर इथे पेपालवर तुमचं बँक अकाउंट सक्सेसफुली लिंक झालं आहे. तर अशा सोप्या पद्धतीने आपण पेपालवर अकाउंट क्रिएट केलं आहे. आता तुम्ही इथे पेपाल मी पण करू शकता, जसं की भीम UPI ID असतो त्याप्रकारे तुम्हाला इथे क्रिएट करायचं असं. जसं इथे लिहायचं पेपाल मी प्रोफाईल यावर क्रिएट करायचं आहे. इथे तुम्ही तुमचा फोटो किंवा तुमचा जे पण बिझनेसचा लोगो आहे तो इथून ॲड करू शकतात. नॉट नाव केलं तरी तुम्ही इथे पेपाल ID टाकू शकतात. आता PayPal.me पुढे तुमचं जे पण युनिक नाव आहे ते तुम्हाला टाकायचं आहे किंवा बिझनेसचं नाव असेल ते तुम्ही टाकू शकतात. आता इथे मी आयकॉनिक गाईड टाकला आहे आणि नेक्स्ट म्हणतो. त्यानंतर ऍग्रीवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पेपाल मी तयार झालं आहे. तुम्ही हे कुठेही शेअर करू शकतात आणि तिथून तुम्ही इझिली इंटरनॅशनल पेमेंट रिसीव करू शकतात. भारतातल्या भारतात पेमेंट पाठवू शकत नाही, कारण की पेपालने डोमेस्टिक पेमेंट बंद केलं आहे. पण इंटरनॅशनल तुम्ही इझिली रिसीव करू शकतात, म्हणजे भारताबाहेरून तुम्ही कुठल्याही देशातनं पैसे रिसीव करू शकता. जस्ट तुम्हाला हे सेंड करायचं आहे किंवा तुम्ही तुमचा पेपालचा ईमेल ॲड्रेस सेंड केला तरी त्याद्वारे तो तुम्हाला पैसे पाठवू शकतोय. तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही पेपालवर अकाउंट क्रिएट करू शकतात. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.